During the last lecture, we have seen or we have started the forebrain. Okay, म्हणजे आपण ह्युमन ब्रेनचा स्टडी करतो आहे आणि त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण ब्रेनचे पार्ट्स बघायला सुरुवात केलेली आहे. त्यामधला पहिला जो पार्ट आहे फोरब्रेन, तो आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये मग ऑल्फॅक्टरी लोब असू दे, सेरेब्रम असू दे, ओके, किंवा डायन्सेफेलन असू दे, हे पार्ट आपण बघितलेले आहे. या लेक्चरला आपण मिड ब्रेन आणि स्टार्ट करणार आहोत आपण हाइंड ब्रेन. ओके, मिड ब्रेन कंप्लीट आणि हाइंड ब्रेनसुद्धा बघणार आहोत. सो टॉकिंग अबाउट द मिड ब्रेन, ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेसेनसेफेलॉन. मिड ब्रेन हा दुसरा पार्ट आहे ब्रेनचा, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेनमधला दुसरा पार्ट. ओके, तर तुमच्या स्क्रीनवरती एक डायग्राम दिसते, ओके, सजायटल सेक्शन ऑफ द ब्रेन, जी आपण आधी पण बघितलेलं आहे. ही डायग्राम मी तुम्हाला इथं अशासाठी दाखवतो आहे की याच्यामध्ये तुम्हाला मिड ब्रेन दिसतो आहे. ओके, डायग्राममध्ये बघू शकताय मिड ब्रेन. ओके, ॲक्च्युअली त्याचे जे सब पार्ट्स आहेत ते तुम्हाला या डायग्राममध्ये दिसणार नाहीत, आणि मिड ब्रेन हा ऑबियसली तुम्हाला जास्त करून दिसत नाही कारण बाकीच्या पार्ट्सनी त्याला कव्हर केलेलं असतं. पण या सेक्शनमध्ये तुम्हाला मिड ब्रेनने लेबल केलेलं आहे, तिथं जागा, ती जागा तुम्ही बघू शकताय. ओके, आता एक गोष्ट मला तुम्हाला असे सांगायची आहे की हा जो मिड ब्रेन आहे तो कुठं आहे बघा, या डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला. या मिड ब्रेनचा व्हाईट जो रिजन आहे याच्या वरती तुम्हाला डायन्सेफेलॉन दिसतोय, की ज्याच्यामध्ये हायपोथॅलामस, एपिथॅलामस आणि थॅलामस आहे. ओके, म्हणजे डायन्सेफेलॉनच्या जस्ट खाली प्रेझेंट आहे. आणि या मिड ब्रेनच्या खाली कोण प्रेझेंट आहे, ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर दिसतंय, त्याला पॉन्स वेरुला असे म्हणतात. ओके, ते आपण बघणार आहे पुढं वाक्य, आणि ही डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा की कुठे प्रेझेंट आहे. ओके, सो टॉकिंग अबाउट द मिड ब्रेन, द मिड ब्रेन इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स वेरुला. आत्ताच मी जस्ट तुम्हाला दाखवलेला आहे. मिड ब्रेनला अजून काय म्हणतात, मेसेनसेफेलॉन म्हणतात. ओके, आणि डायग्राममध्ये जसं मी दाखवलं तसं मिड ब्रेन कुठे प्रेझेंट आहे, डायन्सेफेलॉन आणि पॉन्स वेरुलाच्या मध्ये प्रेझेंट आहे. ओके, त्याचं लोकेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इट कंटेन्स इटर दॅट कनेक्ट्स थर्ड अँड फोर्थ वेंट्रिकल्स. ओके, आता मी मागच्या लेक्चरला तुम्हाला एक डायग्राम दाखवली, त्याच्यामध्ये वेंट्रिकल्स, दोन लॅटरल वेंट्रिकल्स, थर्ड आणि फोर्थ वेंट्रिकल दाखवले होते. ओके, मग हा जो मिड ब्रेन आहे तो थर्ड आणि फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट करतो कशामुळे, कशाने, इटरने, आय टी ई आर, इटर. ओके, द मिड ब्रेन हॅज मेनली टू रिजन्स और टू पार्ट्स. ओके, जसं आपण फोर ब्रेनमध्ये तीन पार्ट बघितले होते, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन, तसं मिड ब्रेनमध्ये दोन पार्ट आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्र्युरा सेरेब्राय. हे दोन पार्ट आपण इथे बघणार आहोत. आता या आता डायग्रॅम्समध्ये तुम्हाला हे दिसणार नाहीत कारण पूर्ण ब्रेनने यांना कव्हर केलेलं आहे. ओके, सो फर्स्ट पार्ट इज द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. ओके, पहिला पार्ट आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. इट हॅज टू पेअर्स ऑफ लोब्स. बघा, हा जो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहे याच्यामध्ये दोन लोब्सचे पेअर आहेत. ओके, द फर्स्ट पेअर ऑफ सुपेरियर कॉलिक्युलाय रिसिव्ज ऑप्टिक नर्व्स. बघा, लक्षात ठेवा फक्त की मिड ब्रेनचे दोन भाग आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड क्रुरा सेरेब्राय. त्यातला पहिला आपण बघतोय कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, की ज्याच्यामध्ये दोन लोब्सचे पेअर आहेत. त्यापैकी पहिला जो पेअर आहे तो काय करतो, ऑप्टिक नर्व्स रिसीव करतो. अँड द सेकंड पेअर ऑफ इन्फेरियर कॉलिक्युलाय रिसीव्ज ऑडिटरी नर्व्स. आता दुसरा जो पेअर आहे, जो इन्फेरियर आहे, आतल्या बाजूला आहे, तो ऑडिटरी नर्व्स रिसीव करतो. बघा, मी की सिम्पलमध्ये सांगतोय की कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनामध्ये लोब्स दोन पेअरमध्ये आहेत,
पहिला पेयर आहे जो सुपेरियर आहे आणि तो ऑप्टिक नर्व्ज रिसीव करतो. दुसरा जो पेयर आहे तो इन्फेरियर आहे आणि तो ऑडिटरी नर्व्ज रिसीव करतो. अँड कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना कनेक्ट्स सेरेब्रम टू सेरेबेलम. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना काय करतो. एक गोष्ट लक्षात घ्या की सेरेब्रम हा फोर ब्रेनचा पार्ट आहे आणि सेरेबलम ज्याचा स्टडी आपण पुढं करणार आहे हाइंड ब्रेनमध्ये. सो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना काय करतोय, फोर ब्रेनमधला सेरेब्रमला हाइंड ब्रेनमधल्या सेरेबेलमशी कनेक्ट करण्याचं काम कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना करतो. ओके, लक्षात आलं. मग हा मिड ब्रेनचं फंक्शन काय बघा, सॉरी कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनाचं फंक्शन. इट कंट्रोल्स द कोऑर्डिनेशन ऑफ आय अँड हेड मुवमेंट. बघा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय करतो आहे हा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, हेड आणि आईजची जी मुवमेंट आहे त्यांचं कोऑर्डिनेशन कंट्रोल करण्याचं काम कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना करतो. आणि दुसरं महत्त्वाचं फंक्शन आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ऑफ दी ऑडिटरी रिफ्लॅक्सेस. बघा एक म्हणजे सिम्पल आहे की हे जे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहे, पहिल्यांदा तर त्यांच्यामध्ये ऑप्टिक नर्व्ज रिसीव होतात आणि दुसरं ऑडिटरी. मग ऑप्टिक म्हटलं तर आय मुवमेंट आणि हेड मुवमेंट कंट्रोल करणार आणि ऑडिटरी म्हणजे ऑब्विसली ऑडिटरी रिफ्लेक्सेसना कंट्रोल कोऑर्डिनेशन करणार. ओके, हे झालं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनाच्या संदर्भात. याचाच मिडब्रेनमध्ये दुसरा पार्ट आहे तो म्हणजे क्रूरा सेरेब्राय. मिडब्रेनचा दुसरा पार्ट क्रूरा सेरेब्राय. ओके, इट इज थिक बँड ऑफ नर्व फायबर्स. ओके, खूप सिम्पल आहे याचं सुद्धा मीनिंग की क्रूरा सेरेब्रा काय आहे, तर एका नर्व फायबरचं एक बँडिंग आहे, थिक बँडिंग, म्हणजे खूप सारे नर्व फायबर्स एकत्र आले त्याच्यामुळे एक थिक बँड तयार झालेला आहे, त्याला क्रूरा सेरेब्रा असे म्हणतात. इट इज ॲक्ट ॲज अ रिले सेंटर ऑफ इम्पल्सेस. बघा आता हे नर्व फायबर्सचं बँडिंग असल्यामुळे इम्पल्सेसचं रिले सेंटर हे असणारच आहे, व्हेरी ऑब्विसली. ओके, अँड मेन फंक्शन ऑफ द क्रूरा सेरेब्रा इज कंट्रोलिंग द मसल टोन. ओके, मसल टोनला कंट्रोल करण्याचं काम इथं केलं जातं. तर हा झाला क्रूरा सेरेब्रा जो नर्व फायबरचा बँड आहे, थिक बँड आहे, तो इम्पल्सेसचं रिले सेंटर आहे आणि तो मसल टोनला कंट्रोल करतो. तर हे झालं मिड ब्रेन की ज्याच्यामध्ये दोनच रिजन आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि क्रूरा सेरेब्राय. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनामध्ये दोन पेयर्स आहेत, पहिला पेयर हा ऑप्टिक नर्व्ज रिसीव करतो, दुसरा पेयर हा ऑडिटरी नर्व्ज रिसीव करतो. त्यांचं फंक्शन आहे आय हेड मुवमेंटचं कोऑर्डिनेशन आणि ऑडिटरी रिफ्लेक्सचं कोऑर्डिनेशन. दुसरा आहे क्रूरा सेरेब्राय जो की नर्व फायबरचा एक थिक बँड आहे, तो इम्पल्सेसचा रिले सेंटर आहे आणि तो मसल टोन्सना कंट्रोल करतो, मसल्स ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याचं काम इथं करतो. हा झाला मिड ब्रेन, खूप छोटा आहे ॲज कम्पेअर टू फोर ब्रेन अँड हाइंड ब्रेन. ओके, आता आपल्या इथं दोन रिजन बघून झालेले आहेत ब्रेनचे, फोर ब्रेन आणि मिड ब्रेन. आता तिसरा आणि महत्त्वाचा पार्ट आहे ब्रेनमधला, जसं आपण चार्टमध्ये बघितलं होतं, तो म्हणजे हाइंड ब्रेन. ओके, म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग ब्रेनचा हाइंड ब्रेन, त्याला जो दुसरं नाव आहे रोम्बेनसेफेलॉन. ओके, रोम्बेनसेफेलॉन म्हणतात किंवा त्याला तुम्ही हाइंड ब्रेनसुद्धा म्हणू शकताय. ओके, तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकताय. ओके, की हाइंड ब्रेनचे पार्ट कुठले कुठले आहे. ओके, जेवढा पार्ट इथं बघा, इथं लेबल केलेला आहे हाइंड ब्रेनचा पार्ट. हाइंड ब्रेनमध्ये तीन पार्ट आहेत, सेरेबेलम, पॉन्स वेरुलाय अँड मेडिला अब्लांगटा. या तीन पार्ट्सपासून हाइंड ब्रेन बनलेला आहे. ओके, सो हे डायग्रॅममध्ये हा एवढा हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. याच्यावरून तुम्ही बघू शकताय की
केवढा मोठा भाग हा सेरेब्रमने कवर केलेला आहे ब्रेनचा. ओके, डायग्राममध्ये तुम्हाला ते इझिली दिसते. ओके, तर आता आपण बघूया हाइंड ब्रेन. इट इज अ पोस्टेरियर रिजन ऑफ द ब्रेन. ऑब्विसली मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सगळ्यात वरचा भाग होता फोर ब्रेन, मधला भाग होता मिड ब्रेन, आणि सगळ्यात पोस्टेरियर म्हणजे शेवटचा भाग आहे ब्रेन, सॉरी हाइंड ब्रेन. ओके, अँड दिस हाइंड ब्रेन ऑर रोम्बेन्सेफेलॉन, इट इज कन्सिस्ट ऑफ पॉन्स वेरुलाय, सेरेबेलम अँड मेड्युला अब्लंगट. ओके, लक्षात ठेवा हे तीन पार्ट, की हाइंड ब्रेन कशापासून बनलेला आहे, पॉन्स वेरुलाय, सेरेबेलम अँड मेड्युला अब्लंगट. एक गोष्ट लक्षात तुम्ही घ्या, ती किती पार्ट आहेत बघा टोटल ब्रेनची. ब्रेन इज मेनली डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. असं चार्ट तुमच्या डोळ्यासमोरच पाहिजे काय, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ब्रेन इज डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. फोर ब्रेन इज अगेन डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स, दॅट इज ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन. ओके, मग त्याच्यामध्ये डायन्सेफेलॉनमध्ये परत पार्ट आहेत एपिथॅलामस, थॅलामस आणि हायपोथॅलम. हा झाला फोर ब्रेन. त्याच्यानंतर मिड ब्रेनकडे येऊया. मिड ब्रेनमध्ये दोन पार्ट आहेत, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड क्रूरा सेरेब्रम. त्याच्यानंतर आहे हाइंड ब्रेन, की ज्याच्यामध्ये परत तीन रिजन आहे, पॉन्स वेरुलाय, सेरेबेलम अँड मेडुला अब्लंगट. बस एवढा चार्ट लक्षात झाला तर तुम्हाला पूर्णपणे ब्रेन समजतो, म्हणजे कुठले पार्ट आहेत, काय काय पार्ट आहेत, हे तुमच्या इझिली लक्षात येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही मी पहिला दिलेला चार्ट बघू शकताय, किंवा तुम्ही स्वतः हे सगळं समजल्यानंतर, एकदा नीट टॉपिक वाचल्यानंतर, स्वतः कुठंही न बघता बुक्समध्ये स्वतः चार्ट तयार करण्याचा प्रयत्न करा. ओके, बघा तुम्हाला कितपर्यंत लक्षात राहते, कितीपर्यंत जमले की मला बाबा ब्रेनचं, मला ब्रेनचं डिवायडेशन करता येतं, मला त्याचे नावं माहीत आहेत, सो एक्झामला मला ते पाठ करावं लागणार नाही किंवा लक्षात ठेवावं लागणार नाही, ते तर मला माहीतच असणार आहे की ब्रेनचे किती पार्ट्स आहेत, परत त्यातल्या प्रत्येक पार्टचे किती पार्ट आहेत, हे तुम्हाला लक्षात राहील ऑब्विसली. ओके, सो अशा प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा की पाठ करण्याच्या नादाला न लागता जेवढं समजून घेता येईल, जेवढं सोपं करता येईल, तेवढं सोपं करण्याचा प्रयत्न करा. मग ते तुमच्या लेवलला करा, किंवा मी जसं सांगतोय तसे चार्ट्स जरी तयार केला, जसं मी तुम्हाला हिंट देतोय किंवा माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये जशा प्रकारे तुम्हाला टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते, ते टॅब्युलेटेड फॉर्म जर तुमच्या डोळ्यासमोर असतील, म्हणजे तुमच्या लक्षात राहिले असतील, तर तुम्हाला कुठलंही आन्सर पाठ करण्याची गरज नाही. ओके, सो मेक इट इझी, मेक इट इंटरेस्टिंग. ओके, नॉट ओनली गोईंग टू द रिपीटिंग. ओके, म्हणजे फक्त पाठ करून, म्हणजे रिपीट परत परत घोकमपट्टी करून करून ते फक्त लक्षात ठेवायचं तेवढ्या वेळेसाठी असं नको, तर ते जर तुम्ही समजून घेतला, ओके, त्याला इंटरेस्टिंग बनवला, त्याला सोपं बनवला, तर ते तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, तर आपण हाइंड ब्रेन बघतोय, त्याचे डायग्राम मी तुम्हाला दाखवलेले आहे, किती पार्ट्स आहेत, ते कुठं प्रेझेंट असतात. आता वन बाय वन आपण त्याचे पार्ट्स बघूया. त्यातला सगळ्यात पहिला भाग आहे तो म्हणजे सेरेबेलम. ओके, त्यालाच मेटेन्सेफेलॉन असे म्हणतात. सेरेबेलमचा पार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, पोस्टेरियर रिजनला एक मोठाचा भाग आहे, तुम्हाला सेरेबेलम प्रेझेंट आहे. ओके, सेरेबेलम इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ, सॉरी, सेरेबेलम इज सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. आता इथं बरेच विद्यार्थी गोंधळ करतात, कन्फ्यूज होतात, चुकतात, कारण मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे की सेरेब्रम हा
लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा, आणि सेकंड लार्जेस्ट कोण आहे? सेरेबेलम. बऱ्याच वेळेला एग्जाम मध्ये गडबडीने किंवा अनावधानाने किंवा न कळत किंवा गडबडीमध्ये आपण सेरेबेलम आणि सेरेब्रम यामध्ये गोंधळून जातो. तर असं न करता सेरेब्रम हा लार्जेस्ट पार्ट आहे आणि सेरेबेलम हा सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे. तुम्ही याला असंही लक्षात ठेवू शकताय की सेरेबेलम हा टोटल ब्रेनच्या 11% आहे आणि सेरेब्रम किती होता? आता तुम्ही तुम्हाला आठवलं असेल आपण पहिल्या लेक्चरला बघितले की सेरेब्रम किती आहे, तर तो 85% आहे. सो हा डिफरन्ससुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तीन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत, त्या कोणत्या बघा. आपण डिफरन्सेसमध्ये लक्षात ठेवू, सेरेब्रम इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन अँड सेरेबेलम इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. आउट ऑफ टोटल ब्रेन 85% इज सेरेब्रम, आउट ऑफ टोटल ब्रेन 11% इज सेरेबेलम. सेरेब्रम इज अ पार्ट ऑफ फोर ब्रेन अँड सेरेबेलम इज अ पार्ट ऑफ हाइंड ब्रेन. या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला सेरेबेलम आणि सेरेब्रममध्ये कन्फ्यूज होणार नाही. ओके, सो हा सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा आणि तो 11% आहे टोटल ब्रेनच. त्यालाच मेटेनसेफेलन असे म्हणतात. ओके, द सेरेबेलम इज ऑल्सो हॅविंग टू लॅटरल हेमिस्पेअर्स अँड सेंट्रल वर्मिस. म्हणजे यांच्यामध्ये तीन लोब्स आहेत, त्यापैकी दोन आहेत लॅटरल हेमिस्पेअर्स आणि एक आहे सेंट्रल वर्मिस. द सेरेबेलम इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर विथ थीन लेअर ऑफ ग्रे मॅटर. म्हणजे बघा इथं काय आहे, इथं दोन्ही प्रकारचे मॅटर्स प्रेझेंट आहेत, व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर. पण जास्तीत जास्त तो व्हाईट मॅटरपासून बनलेला आहे, पण त्याचं थीन लेअर, त्याला ग्रे मॅटरचं थीन लेअर आहे. आणि याच्यामुळे काय होतं बघा, व्हाईट मॅटर मिक्सेस विथ ग्रे मॅटर शोज ट्री लाईक पॅटर्न कॉल्ड ॲज अर्बोर विटे. ओके, अर्बोर विटे काय म्हटले बघा, सेरेबेलम हा व्हाईट मॅटरपासून बनलेला आहे, पण त्याला ग्रे मॅटरने थीन लेअर कव्हर केलेला आहे. व्हाईट मॅटर मिक्सेस विथ ग्रे मॅटर म्हणजे व्हाईट मॅटर हा ग्रे मॅटरबरोबर मिक्स होतो आणि ट्री लाईक पॅटर्न दाखवतो, त्यालाच अर्बोर विटे असे म्हणतात. ओके, हे समजून घ्या. आता फंक्शन काय आहे बघा, सेरेबेलम कंट्रोल्स इक्विलिब्रियम, बॅलन्सिंग अँड ओरिएंटेशन. हे खूप महत्त्वाचं आहे ह्युमन बॉडीमध्ये तरी. बॉडीचा बॅलन्स, बॉडीचा इक्विलिब्रियम आणि ओरिएंटेशन हे सगळं कोणावर डिपेंड आहे? सेरेबेलमवरती प्रेझेंट आहे. ओके, म्हणून आपण बऱ्याच वेळेला म्हणतो बघा की डोक्याच्या या मागच्या बाजूला मार लागू नये, कारण पूर्ण बॉडीचा बॅलन्स चक्कर येते अशा वेळेस बऱ्याच वेळेला. ओके, कारण पूर्ण बॉडीचा बॅलन्स, इक्विलिब्रियम आणि ओरिएंटेशन हे सेरेबेलमवरती डिपेंड आहे. इट इज सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. सेरेबेलम हा काय आहे? न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी सेंटर आहे. न्यूरोमस्क्युलर म्हणजे काय? मसल्स आणि न्यूरॉनमधलं जे काही देवाणघेवाण आहे किंवा जी ॲक्टिव्हिटी होणार आहे याचं सेंटर हा सेरेबेलमच असणार आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, इट कंट्रोल्स व्हॉलंटरी मस्क्युलर मुवमेंट्स. व्हॉलंटरी म्हणजे आपण इच्छित असणारा, म्हणजे आपल्याला वाटलं मसलची मुवमेंट करायची, अशा प्रकारच्या व्हॉलंटरी मसल मुवमेंट्सला कंट्रोल करण्याचं कामसुद्धा सेरेबेलम करतं. म्हणजे आपल्याला वाटलं की आता मसलची मुवमेंट व्हायला पाहिजे, तर ते करण्याच्या कामासाठी मदत करणारा कोण आहे? सेरेबेलम त्यांना आदेश देणार आहे, ब्रेनचा हा पार्ट. ओके, आणि लास्ट फंक्शन आहे त्यांचं, कोऑर्डिनेशन ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ सेरेबेरल हेमिस्पेअर्स.
बघा सेरेबेलम काय करतं बघा, ते जे हेमिस्पेअर्स आहेत सेरेबेलममध्ये सुद्धा, ओके, दोन लॅटरल आणि एक सेंट्रल वर्मिस, या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करण्याचं कामसुद्धा सेरेबेलमच्या माध्यमातून केलं जातं. बघा ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सेरेब्रम, लार्जेस्ट पण आहे, सेकंड लार्जेस्ट आहे सेरेबेलम, आणि तो महत्त्वाचे फंक्शन करतो बॅलेन्सिंग, कंट्रोलिंग, कोऑर्डिनेशन, ओरिएंटेशन, इक्विलिब्रियम, न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज, व्हॉलंटरी मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करतो कोण? सेरेबेलम. ओके, हा हाइंड ब्रेनचा पहिला पार्ट आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द सेकंड अँड थर्ड पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन, दॅट इज पॉन्स वेरुलाय अँड मेड्युला ऑब्लॉन्गेटा. ओके, थँक्यू.